एकोणतीस जून दोन हजार चोवीसच्या रात्री भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं अकरा वर्षांनंतर आय सी सी ट्रॉफी तेरा वर्षांनंतर वर्ल्ड कप आणि सतरा वर्षांनंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून अखेर भारतीय संघानं आपल्यावर बसत असलेला चोकरचा शिक्का पुसला भारताच्या विजया विजया या विजयात संघातील सर्वच खेळाडूंनी हातभार लावला पण तरीही आपल्या भारतीयांच्या मानसिकतेप्रमाणे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजयाचं खरं क्रेडिट कुणाचं यावर चर्चा सुरू झाल्या अनेकांच्या मते सूर्यानं घेतलेला कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट होता तर अनेकांच्या मते विराटची बॅटिंग फायनलमध्ये प्रभावी राहिली कुणाचं काय तर कुणाचं काय पण खरंच भारताच्या या वर्ल्ड कप विजयात खरं क्रीडित कुणाचं याचंच उत्तर आपण या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत का सबसे बडा लोकतंत्र और एन भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन या वर्ल्ड कप विजयाचं खर क्रेडिट कोणाचं हे शोधण्यासाठी फायनलमध्ये भारताच्या बॅटिंगपासून सुरू करू सगळ्या वर्ल्ड कपमध्ये फेल गेलेल्या विराट कोहलीवर फायनलमध्ये परफॉर्मन्स करण्याचं प्रेशर होतं कोहलीनं हे प्रेशर पहिल्याच ओव्हरला तीन फोर मारून हलकं केलं त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला रोहित शर्मा आणि रिषभ पंत आऊट झाले त्यावेळी विराटवरचं प्रेशर अजून वाढलं पण अशा परिस्थितीतही विराट कोहली उभा राहिला ओपनिंगला आलेला विराट मॅचच्या एकोणीसाव्या ओव्हरला आउट झाला एकोणसाठ बॉल्स शहात्तर रन्स मारून सामन्याच्या सुरुवातीला रोहित पंत आणि सूर्यकुमार आऊट झाले तेव्हा बॅटिंगला आला अक्षर पटेल विराट टिकून खेळत असताना था अक्षरवर मारून खेळायची जबाबदारी होती अक्षरनं ती चपखल पार पाडली त्यानं एडन सोबत कगिसो रबाडालाही रिमांडवर घेतलं आणि फायनलमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर गणलेली असताना विराटला साथ देत एकतीस बॉल्स सत्तेचाळीस रन्स मारले वेळोवेळी सिंगल्स डबल्स काढल्या पण आउटफील्ड स्लो असणाऱ्या ग्राउंडवर अक्षरनं चार सिक्स मारले आणि भारताला बूस्ट मिळवून दिला अक्षर आऊट झाला त्यानंतर क्रीजवर आला शिवम दुबे जसाच सगळ्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीचा फॉर्म गणला होता तसाच शिवम दुबेही आउट ऑफ फॉर्म दिसत होता पण कोहलीप्रमाणे दुबेही फायनलमध्ये चमकला शॉर्ट बॉलला दुबे चुकत असला तरी टप्प्यात आलेला बॉल दुबेनं सुट्टी दिली नाही आणि फायनलमध्ये सोळा बॉल सत्तावीस रन्स मारत भारताला बूस्ट मिळवून दिला आणि सुरुवातीला दीडशेवर अडखळेल असं वाटणारा भारताचा स्कोअर एकशे शहात्तर रन्सवर जाऊन पोहोचला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अनप्रेडिक्टेड पिचवर एकशे शहात्तर रन्स मारणं याचं क्रेडिट विराट कोहलीसह अक्षर पटेल शिवम दुबे आणि शेवटी हार्दिक पांड्याच्या बॅटिंगला द्यावं लागतं पुढे येऊ भारताच्या बॉलिंगवर बोर्डावर एकशे सत्त्याहत्तरचं टार्गेट असलं तरी आफ्रिकेची बॅटिंग लाईन अप चालली असती तर भारतासाठी जड गेला असतं पण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच बॅकफुटवर ढकललं ते जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंगनं हर्षदीपनं पहिल्या ओव्हरला प्रेशर तयार केलं मग दुसऱ्या ओव्हरला बुमरानं आधी डिकॉकला चकवलं आणि तिसऱ्या बॉलवर कडक टप्प्यावरून बॉल बाहेर काढत रिझा हेनरिकचा ऑफ ऑफस्टम्प उडवला हेनरिकच्या विकेटमुळं आफ्रिका प्रेशरमध्ये आली आणि त्याचा फायदा तिसऱ्या ओव्हरला घेतला आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करमची विकेट काढून आफ्रिकेच्या दोन विकेट्स लवकर गेल्या पण त्यांनी कमबॅक केलं डिकॉक आणि ट्रिस्टन स्टपच्या जोरावर डिकॉक टिकून खेळत होता आणि स्टब्स मारून मग नवव्या ओव्हरला अक्षरनं स्टबची विकेट घेतली आणि प्रेशर परत आफ्रिकेवर टाकायचा प्रयत्न केला पण स्टफच्या विकेट नंतर डिकॉक आणि क्लासेन मारून खेळायला लागले अशावेळी मॅचमध्ये पुन्हा एंट्री घेतली हर्षदीप सिंगनं तेराव्या ओव्हरला हर्षदीपनं डिकॉकला खोललं पण हर्षदीपनं आफ्रिकेवर टाकलेलं हे प्रेशर क्लासेननं परतावून लावलं चौदा आणि पंधरा अशा दोन ओव्हर्समध्ये मिळून अडतीस रन्स मारून फायनलच्या सामन्यात शेवटच्या तीस बॉल्समध्ये आफ्रिकेला जिंकायला तीस रन्स हवे होते क्लासेन आणि मिलर फ्रीजवर असताना आफ्रिकेसाठी टप्प्यात कार्यक्रम होता पण आफ्रिकेच्या तातात असलेला घास हिसकावून आणला तो भारताच्या गोलंदाजांनी सोळाव्या ओव्हरला बुमरानं चार रन्स देऊन प्रेशर बिल्ड केलं मग सतराव्या ओव्हरला पहिल्याच बॉलवर हार्दिक पंड्यानं क्लासेनला कॉट बिहाइंड पकडलं पुढे अठराव्या ओव्हरला रिव्हर्स स्विंगच्या जोरावर यानसेनला बोल्ड केलं एकोणीसाव्या ओव्हरला हर्षदीप स्कोर दाबला आणि शेवटच्या ओव्हरला हार्दिक पांड्यानं सोळा रन्स डिफेंड केले शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलरनं हवेत शॉट मारलेला बॉल सिक्स जाणार असं वाटलंच होतं तिथं सूर्यकुमार यादवनं क्रिकेटच्या इतिहासातील कदाचित सर्वोत्कृष्ट कॅच घेतला आणि भारताला विजयापर्यंत घेऊन गेला हार्दिकनं शेवटच्या ओव्हरला सोळा रन्स डिफेंड केले याचं क्रेडिट सूर्याच्या कॅचला द्यावं लागतं एकंदरीत फायनलची मॅच पाहिली तर भारतासाठी बॅटिंगमध्ये विराट अक्षर दुबे चालला बॉलिंगमध्ये बुमराह हर्षदीप आणि हार्दिकनं कमाल केली बुमरा हर्षदीपनं दोन विकेट्स घेऊन प्रेशर तयार केलं आणि हार्दिकनं तीन विकेट्स घेतल्या हार्दिकनं घेतलेल्या या तीनही विकेट डेथोर्स मधल्यात आणि आफ्रिकेनं प्रेशरमध्ये येऊन या विकेट फेकल्या असं कितीही म्हटलं तरी या तीनपैकी दोन विकेट्स होत्या क्लासेन आणि डेव्हिड मिलरच्या दोघांपैकी एक जण जरी टिकला असता तरी चित्र वेगळं असतं फिल्डिंगमध्ये मध्ये सूर्यकुमारनं कडक कॅच घेतला फायनलला बॉलिंग मध्ये गणलेले कुलदीप आणि जडेजाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सगळ्या वर्ल्ड कपमध्ये भारी बॉलिंग केली राहिला रिषभ पंत पंतची बॅटिंग गणली स्कोअर केला नाही असं म्हणलं तरी पंतनं फायनलमध्ये दोन गोष्टी केल्या ज्यामुळे भारताच्या गोलंदाजांना मदत झाली दुसऱ्या इनिंगला आफ्रिकेच्या दोन विकेट्स लवकर गेल्या असल्या तरी ट्रिस्टन स्टप्स मारून खेळत होता हवेचा जोर ओळखून स्टप्स बॅटिंग करत होता स्टब्सला लय सापडली असं सा वाटत होतं त्यावेळी पंतनं माइंड गेम खेळला नवव्या ओवरच्या पाचव्या आधी बॉलिंग करणाऱ्या अक्षरला पंतनं थांबवलं वाऱ्याची झुळूक जाऊ दिली आणि स्टम्प्स माजून फक्त एकच वाक्य बोलला धीमा करो पंतनं सांगितल्याप्रमाणे अक्षरनं वेळ घेऊन मध्ये बॉल टाकला आणि स्टब्स आउट झाला स्टप्स आउट झाल्यानंतर हेनरीच क्लासेन मारायला लागला चौदा आणि पंधराव्या ओव्हरला मिळून क्लासेननं मॅच आपल्या पार्डात पाडून घेतली मग बुमरानं टाईट ओव्हर टाकल्यानंतर क्लासेनला हार्दिकवर प्रेशर टाकणं गरजेचं होतं अशावेळी पंतनं वेळ घेतला आपल्या पायावर उपचार घेतले क्लासेनची लय तोडली आणि पुढच्या बॉलवर क्लासेनचा स्टम्पच्या मागे कॅच घेतला बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगच्या राड्यात पंतनं दाखवलेला गेम सेन्स गिंतीतून बाहेर पडला पण ऐन प्रेशरच्या वेळी स्टम्प्सच्या मागून राहून मॅच कशी फिरवता येते हे भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा बघायला मिळालं यावेळी धोनीची जागा पंतनं घेतलेली एवढंच सगळ्या टीम बद्दल बोलणं झालं असलं तरी थोडंसं जास्त क्रेडिट द्यावं लागतं ते कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडला याआधी टीम इंडिया लागोपाट टीन आय सी सी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये जाऊन हारली होती टुर्नामेंट सुरू झाली त्यावेळी हार्दिकचं सिलेक्शन आणि कोहलीच्या फॉर्मवरून टीम मॅनेजमेंटवर टीका होत होती पण रोहित आणि द्रविडनं मिळून प्लेयर्सला बॅक केलं सामने जिंकत गेलो तेव्हा आत्म अतिआत्मविश्वास दाखवला नाही आणि सामना हरण्याच्या परिस्थितीत आलो तरी प्लेयर्सवरचा विश्वास कमी होऊ दिला नाही चार स्पिनर सोबत वर्ल्ड कप टीम तयार करणं असेल किंवा समोरच्या टीम मध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन जास्त असता नाही अक्षर आणि जडेजाला घेऊन मैदानात उतरणं असेल रोहित आणि भारताला चोकर्स म्हणणाऱ्या प्रत्येकाला प्रत्युत्तर दिलं दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप हरल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समधल्या तिखट प्रश्नांची उत्तर देणाऱ्या राहुल द्रविडनं आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलच्या आधी विराट बद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हि सेव्हिंग हिज बेस्ट फॉर द फायनल असं उत्तर देणाऱ्या रोहित शर्मानं भारतीय संघाला बांधून ठेवलं आणि शेवटी एक दशकाहून अधिकचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला सर ते शेवटी ज्या मातीत आपण वर्ल्ड कप जिंकलो त्या मातीची चव चाकत कॅप्टन रोहित शर्मा आपले संस्कार विसरला नाही त्यामुळं कितीही चर्चा केल्या तरी क्रिकेट हा एक टीम स्पोर्ट आहे त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू हा विजयाचा समान भागीदार आहे आणि त्याच भावनेतून कुणाचाही अनादर न करता या भारताच्या वर्ल्ड कप विजयाचं क्रेडिट प्रत्येक प्लेअरला वाटून द्यावं लागतं त्यांच्या खेळाच्या जोरावर बाकी वर्ल्ड कप विजयाचं थोडंसं जास्त क्रेडिट कुणाला दिलं गेलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank you